ते कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. 26 मार्चला देशामध्ये 56 राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार होत्या. यासंदर्भात निवडणूक आयोग लवकरच निवेदन जारी करणार आहे. राज्यसभा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. 26 मार्चला 56 जागांसाठी निवडणूक होणार होती. महाराष्ट्रातल्या 7 जागा याच्यात आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार, फौजिया खान हे यासाठी उभे आहेत. तसंच या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. 26 मार्चला 56 जागांसाठी ही निवडणूक होणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्या संदर्भातलं निवेदन निवडणूक आयोग लवकरच जारी करणार आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, 26 मार्चला 56 जागांसाठी निवडणूक होणार होती, मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. साधारणपणे कधी या जाहीर होऊ शकतात किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, काय नेमकं चित्र असेल? खरं तर राज्यसभेच्या आता जे सदस्य आहेत त्यांची रिटायरमेंटची जी तारीख आहे किंवा त्यांचा कालावधी जो संपतोय ती 3 मार्च. 3 मार्चच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन राज्यसभा सदस्यांनी शपथविधी होणं गरजेचं आहे. परंतु कोरोनासारखा प्रादुर्भाव आहे आणि म्हणून राजस्थान आणि इतर राज्यांनी सुद्धा मागणी केली होती की पुढे ढकलावी, कारण सर्व आमदारांना एकत्र येण्याची गरज असते मतदानासाठी आणि आमदार असमर्थ आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे. आणि त्यामुळे पत्र पाठवण्यात आलं होतं वेगवेगळ्या पक्षाकडून, काँग्रेसकडून, इतर पक्षाकडून निवडणूक आयोगाला. आणि निवडणूक आयोग आता निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे की ही निवडणूक पुढे ढकलावी. जर पुढे ढकलायची असेल तर नेमके कधी, कारण आता मार्च संपत आहे, त्यामुळे एप्रिल मध्येच या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. पण मग या व्यतिरिक्त आणखीन कोणता पर्याय असू शकतो जर निवडणुका पुढे ढकलल्या नाही तर? निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील. आणि जर निवडणुका पुढे ढकलल्या नाही तर मात्र रितसर जे मतदान केलं जातं ते मतदान होणं गरजेचं आहे. परंतु हे मतदान करताना सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. सर्व आमदारांना आपापल्या हे मतदान जे असतं ते विधान भवनामध्ये केलं जातं, त्यामुळे विधान भवनामध्ये यावं लागणार आहे प्रत्येक राज्यातील मतदारांना, आमदारांना. मग अशा वेळी गर्दी होणार आहे आणि विधान भवनामध्ये संपूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं कोणतं मतदानाची प्रक्रिया केली जाऊ शकते का, घर बसल्या काय केले जाऊ शकते का, याचा पर्याय अद्याप सापडलेला नाही. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या 56 जागांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते.